सो आजचा जो आपला टॉपिक आहे, आजचा टॉपिक आपण रूट्स वरती घेतलाय. सो व्हॉट इज युअर ओपिनियन? आय एम जस्ट अपलोडिंग माय प्रेझेंटेशन. डायबिटिक लोकांनी फ्रुट्स खाल्ले पाहिजेत का नाही खाल्ले पाहिजेत? सो इफ यू आर ऍग्री फ्रुट्स खाल्ले पाहिजेत तर प्लीज टाईप वाय किंवा प्लीज टाईप येस इन टू द चॅट बॉक्स. किती लोकांना वाटतंय की डायबिटीसच्या लोकांनी किंवा डायबिटीसच्या व्यक्तींनी जे लाईफस्टाईल डिसऑर्डरचे व्यक्ती आहेत त्यांनी फ्रुट्स खाल्ले पाहिजेत. ज्या लोकांना वाटतंय की फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, भरपूर फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, त्यांनी येस असं टाईप करा. मग तुमचं वजन वाढलेलं असू दे, बीपी वाढलेलं असू दे, थायरॉइड असू दे. सो हुएव्हर इज सफरिंग फ्रॉम लाईफस्टाईल डिसऑर्डर, जे कोणी लाईफस्टाईल डिसऑर्डरनी सफर झालेले आहेत त्या लोकांनी फ्रुट्स खाल्ले पाहिजेत का नाही खाल्ले पाहिजेत हा बऱ्याचसारख्या लोकांचा प्रश्न असतो. पहिला मी फ्रुट्स खाल्ले पाहिजेत का नाही, अँड आय थिंक 99% पीपल जे DFF मध्ये आहेत ते सगळेजण ह्याला येस म्हणणार आहेत. हार्डली एनीवन से नो. ग्रेट ग्रेट ग्रेट, आय एम हॅपी तुम्ही सगळेजण ह्याला ऍग्री आहे. पुढचा प्रश्न थोडासा डिफिकल्ट मी विचारतोय, गोड फळं खाल्ली पाहिजेत का? डायबिटीसच्या व्यक्तींनी गोड फळं खाल्ली पाहिजेत का? ओके ऑफकोर्स सगळ्यांनी फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, थम्सअप दिलेला आहे. सो आय एम हॅपी. सो माय नेक्स्ट क्वेश्चन टू ऑल ऑफ यू जे कोणी आता सेशन अटेंड करताय, गोड फळं, चिक्कू, सीताफळ, पायनापल, वॉटरमेलन, आंबा, याच्यावरती एक स्पेसिफिक आपण याच्याकडे जाऊया, स्पेसिफिक क्वेश्चन कडे जाऊया. बरीच सारखी मोठीच्या मोठी फ्रुट डिश तुमच्या समोर मी हे केले. सो व्हॉट डू यू थिंक, गोड फळ खाल्ली पाहिजेत का? ओके येस नो, लिमिटेड ऑकेजनली, शुगर 200 खाली असेल तर चालेल, वन्स इन अ व्हाईल. ओके ग्रेट मॉडरेटली. ओके मी अजून थोडं स्पेसिफिक येतो, आता अजून थोडं स्पेसिफिक, आंबा खाल्ला पाहिजे का नाही? डायबिटीसच्या लोकांनी आंबा खाल्ला पाहिजे का? किंवा ज्यांचं वजन जास्त आहे त्या लोकांनी आंबा खाल्ला पाहिजे का? व्हॉट यू थिंक? आंबा, मँगो, स्मॉल क्वांटिटी, मँगोचं उत्तर द्या. मँगो, आता मी स्पेसिफिक याच्याकडे आलो, मँगो खाल्लं पाहिजे का? मँगो येस, आंबा चालेल नो. ओके वॉटरमेलन खाल्लं पाहिजे का? वॉटरमेलन, कलिंगड खायचं का? कलिंगड खायचं का? कलिंगड डायबिटीसच्या पेशंटनी, बीपीच्या पेशंटनी कलिंगड खाल्लं तर चालेल का? येस ऑकेजनली, नो, लिटिल. ओके ग्रेट. सो आता जेव्हा मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारला सुरुवातीला, ओके थँक्यू व्हेरी मच फॉर युअर रिप्लाय. आय एम जस्ट टेस्टिंग की आपण सगळेजण एकाच चॅनलवरती आहोत का. आणि हे जे कन्फ्युजन आहे, आता सुद्धा जवळपास 250 लोक हे सेशन माझं ऐकतायत, उद्या बरेच जण हे सेशन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून बघतील. सो जेव्हा आपल्याला फ्रुट्स ओव्हरऑल म्हटलं जातं त्यावेळेला आपण सगळेजण हे ऍग्री करतो की आपण फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, भरपूर फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, त्याचे हेल्थ बेनिफिट्स पण आहेत. बऱ्याच सारख्या जणांचे, डॉक्टर भाकेश कुलकर्णीच नाही तर बऱ्याच इतर डॉक्टरांचे पण आपण युट्यूबवरती सेशन्स ऐकलेले आहेत, तर सगळ्यांचंच एकमत ह्याच्यावरती झालेलं आहे की फ्रुट्स खाल्ले पाहिजेत. पण जेव्हा आपण स्पेसिफिकेशनकडे येतो की मी गोड फळं खाल्ली पाहिजेत का, कडू फळं खाल्ली पाहिजेत, जांभूळ खाल्लं पाहिजे का, पेर खाल्लं पाहिजे, ॲपल खाल्लं पाहिजे का, बनाना खाल्लं पाहिजे, वॉटरमेलन खाल्लं पाहिजे का, आंबा खाल्ला पाहिजे. सो बऱ्याच जणांचा हा अजूनही पण याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि एक कुठला ठराविक हे मिळत नाही. गोड फळ खाताना कुठंतरी मनामध्ये हा एक आपल्या भ्रम राहिलेला असतो किंवा कुठंतरी कन्फ्युजन राहिलेलं असतं, अरे मी खाताना मी काही चुकत तर नाही आता. बरं मी गोड फळ खाल्लं आणि गोड फळ खाल्ल्यानंतर 2 तासांनी किंवा त्या दिवशी मी समजा शुगर चेक केली, शुगर नॉर्मल आली तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण दुसऱ्या दिवशी जर का फास्टिंगचा रिपोर्ट जास्त दिसला किंवा पीपीचा रिपोर्ट जास्त दिसला तर आपल्या मनात एक शंकेची पाल चुकचुकती, अरे मी काल ते बहुतेक गोड फळ खाल्लं होतं. आणि मोस्ट प्रोबॅबली जेव्हा आंब्याचा सीझन असतो त्यावेळेला आम्हाला ही संमिश्र प्रक्रिया दिसते की डॉक्टर मी काल आंबे खाल्ले होते बहुतेक त्यामुळे वाढले, मी आंबे नको खायला पाहिजे होते, मी तर कलिंगडच खाल्लं आणि माझी शुगर वाढली, कलिंगडामुळे तर शुगर वाढत नाही ना, मी ड्रायफ्रुट्स मध्ये चुकून अंजीरच खाल्ले बहुतेक मला असं वाटतं अंजिरामुळे शुगर वाढली, मी काळे मनुकेच खाल्ले त्याच्यामुळे बहुतेक माझी शुगर वाढली. सो हे जे कन्फ्युजन आहे आपल्या मना माइंड मध्ये ते या सेशन नंतर तुमचं दूर व्हावं आणि तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया मिळावी की कुठलं फ्रुट्स आपण कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, खऱ्या अर्थाने फ्रुट्सचं बेनिफिट्स काय आहे. मी खूप जास्त सायंटिफिक इन्फॉर्मेशन याच्यामध्ये शेअर करणार नाही की कशामुळे कुठलं व्हिटॅमिन वाढतं, कशामुळे वाढतं, मी तुम्हाला एक जनरल टिप्स याच्यामध्ये देणार आहे की बिईंग अ डायबिटीस आपण आपल्याला फ्रूट पण कशा पद्धतीने एन्जॉय करता येतील, कशा पद्धतीने तुम्ही फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, तसेच का खाल्ले पाहिजेत. एक महत्वाची कन्सेप्ट मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये सांगणार आहे जी केअरफुली सगळ्यांनी आज समजून घ्यायची आहे, ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोडअप, या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आजच्या सेशनमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे.
काय एक्झॅक्टली आपल्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय हे भरपूर वेळेला आपण ऐकलेलं असतं, भरपूर वेळा अनुभवलेलं असतं, पण जीएल म्हणजे ग्लायसेमिक लोड ही एक खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की ज्याच्यावर आत्ता रिसेंटली त्याच्यावरती रिसर्च झालाय. सो आपल्याला कुठल्या पद्धतीचं फ्रूट सिलेक्ट करायचं आहे हे फक्त ग्लायसेमिक इंडेक्स किंवा त्या फळाच्या गोडव्यावरती अवलंबून नसतं, तर तो जो फ्रूट किंवा त्या फळाचा कशा पद्धतीनं आपण ते फळ घेतोय, ते रॉ फॉर्म मध्ये घेतोय, ते ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये घेतोय, ते ज्यूसच्या फॉर्म मध्ये घेतोय, ते स्मूदीच्या फॉर्म मध्ये घेतोय, मी शिळं फळ घेतोय, मी खूप जास्त पिकलेलं फळ घेतोय, या गोष्टींवर सुद्धा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि मोस्ट इम्पॉर्टंट ग्लायसेमिक इंडेक्स ही त्याची शुगरची व्हॉट वी कॅन से क्वांटिटी ठरवतो की शुगरचं व्हॉल्यूम किती आहे, पण त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये लोड किती तयार होणार आहे आपल्या शरीरात आत गेल्यानंतर. एक ऍपल खाणं आणि सहा ऍपल खाणं ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत येते. मी कमी प्रमाणात खाल्लेलं कलिंगड आणि जास्त प्रमाणात खाल्लेलं कलिंगड ह्याच्यामध्ये पण खूप जास्त फरक येऊ शकतो. मी मिक्स फ्रूट जर का खाल्ले तर त्याच्यातनं माझ्या शरीरात तयार होणारी ऊर्जा, त्याचं होणारं डायजेशन हे वेगळं असतं. मी संत्र्या मोसंब्याचा ज्यूस घेतला तर त्यानं मे बी माझी शुगर वाढू शकते, आणि मी नुसतं संत्र मोसंब जर का चावून चावून खाल्लं तर माझी शुगर वाढत नाही, रादर ती कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. हे असं का होतं त्याचे काही उत्तर आपण आजच्या सेशनमध्ये फाइंड आउट करायचा प्रयत्न करणार आहे. सो इफ माय व्हॉइस इज क्लिअर जस्ट टाइप येस, जस्ट टाइप येस इन टू द चॅट बॉक्स इफ माय व्हॉइस इज क्लिअर. सो टुडेज लर्निंग मध्ये बेसिक कन्सेप्ट वाय फ्रूट मंत्रा, कारण फ्रूट हा इसेन्शियल पार्ट आहे आपल्या डीएफए प्रोग्रॅमचा. फ्रुट्स मध्ये फायबर कंटेंट भरपूर असतो आणि फायबर ट्रिक्स द ब्रेन असं म्हणतात. तुमच्या फायबर जेवढं तुम्ही खाणार तेवढं तुमची सटायटी फिलिंग लवकर येणार, तुमच्या कॅलरी बर्निंगचं आहे किंवा बीएमआर बेसल मेटाबॉलिक रेट भरपूर वाढणार, पोट लवकर भरणार. स्लो कार्बोहायड्रेट फ्रुट्स मध्ये असतात त्यामुळं तुमचं पोट भरून लवकर भरल्यामुळं इन्शुलिनची जी लेवल आहे किंवा जो इन्शुलिनचा रेझिस्टन्स आहे तो कमी होण्यासाठी सुद्धा या फायबरचा खूप चांगला फायदा होतो. जो लेप्टिन नावाचा हार्मोन जो आपल्या शरीरामध्ये हंगर कंट्रोल करण्यासाठी, क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी इम्पॉर्टंट असतो, त्या लेप्टिनचा रेझिस्टन्स कमी होण्यासाठी, त्या लेप्टिनचा अवरोध कमी होण्यासाठी, लेप्टिनच्या लेवल सुधारण्यासाठी सुद्धा फ्रुट्सचा चांगला वापर होतो. आणि सगळ्या पद्धतीचे व्हिटॅमिन्स, सगळ्या पद्धतीचे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स हे फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात असतात. मग ते व्हिटॅमिन सी घ्या, व्हिटॅमिन बी ट्वेल्व, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ए, कुठल्याही पद्धतीचं व्हिटॅमिन, त्याच पद्धतीनं कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक हे जे सगळे मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत, त्याच पद्धतीनं कार्बोहायड्रेट, प्रोटीन, काही काही त्याच्यामध्ये स्निग्धांश, चांगल्या टाईपचं कोलेस्ट्रॉल हे सुद्धा बऱ्याचसारख्या ड्रायफ्रुट्समध्ये किंवा बऱ्याचसारख्या आपण जे रेग्युलर रेड आणि ग्रीन कलरचे जे फ्रुट्स खातो ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतं. काही फ्रुट्समध्ये क्लोरोफिलचा कंटेंट खूप मुबलक प्रमाणात असतो जे आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन सप्लाय करण्यासाठी, आपलं आयन व्यवस्थित करण्यासाठी, आपलं हिम किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सुद्धा फ्रुट्सचा चांगल्या पद्धतीनं वापर होतो. सो त्यासाठी आपल्याला फ्रूट मंत्रा किंवा फ्रूटचं एक सेशन आता आपण प्लॅन केलेलं आहे. फ्रूट्सचा स्मार्ट वापर कसा करायचा, कुठल्या टिप्स आपण त्यासाठी वापरायच्या, फ्रूट परचेस करताना, ते प्रिझर्व करताना आणि आपल्या खाण्यामध्ये वापरताना त्याच्या काही टिप्स मी तुम्हाला देणार आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला फ्रूट एन्जॉय करत असताना कुठल्या
Okay, sorry for interruption again. Sorry for interruption. Am I audible now? Am I audible? Am I audible? Some network error from my side. Apology for the same. Sorry. Okay, great, 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 great. Okay, so why it is important to eat fruits? Apan fruits ka khalle paije karan he aapla saglyana mahit aahe ki fruits he overall health maintain karnyasathi agdi lahanpanapasun apan aapla kanavar shabd padlele astat aapla sanskarat aahe ki apan eka navin kutlya ghari jato pahunyankade jato tyavela aapalyala ek paddhat aahe ki jevha ghari jatana kahi fruits bares vela bakeryche padartha he dile jayche pan aapli jar ka old tradition baghitli तो बऱ्यासारख्या ट्रॅडिशन्स मध्ये जेव्हा आपण एखाद्या घरी जायचो त्यावेळेला घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये मोकळ्या हाताने जाऊ नये असं सांगितलं जायचं आणि जुन्या काळी पद्धत होती जेव्हा घरी गेल्यानंतर केळ सफरचंद फळं किंवा डाळिंब अशा पद्धतीची फळं ही त्या घरामध्ये दिली जायची आणि त्याचा उद्देश जो होता तो उद्देश हाच होता की आपल्या स्वतःच्या घरातली पण हेल्थ चांगली मेंटेन व्हावी आणि दुसऱ्या ज्या घरामध्ये जातोय त्या घरामध्ये सुद्धा ती हेल्थ मेंटेन राहिली पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ट्रॅडिशन मध्ये किंवा या फास्ट लाईफ मध्ये हा जो हेल्दी राहण्याचा संस्कार आहे तो बदलत गेला आणि त्याची जागा बेकरीच्या पदार्थांनी कॅडबरी फरसाणा चिवडा यांनी घेतली आणि फळांचं लिमिटेशन हे फक्त अनफॉर्च्युनेटली आजारी लोकांच्या साठी म्हणजे बऱ्याच वेळा आठवत असेल तुम्हाला की ज्या वेळेला तुम्ही आजारी होता जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं त्यावेळेला भरपूर लोकांनी तुम्हाला सफरचंद आणून दिले असणार आहेत, भरपूर लोकांनी तुम्हाला केळं खायला आणून दिलेले असणार आहेत, नारळाचं पाणी आणून दिलेलं असणार आहे. सो अनफॉर्च्युनेटली फक्त आजारी पडल्यानंतर किंवा डिहायड्रेशन झाल्यावरतीच किंवा ताप सर्दी खोकला अशा आजारांमध्ये मधून उठल्यानंतर स्ट्रोक्स खायचे नाहीये. तर ओव्हरऑल पूर्ण सगळ्यांची हेल्थ चांगली मेंटेन ठेवण्यासाठी स्वतःचा कुठल्याही क्रॉनिक आजारांपासून बचाव करण्यासाठी स्वतःची इम्युनिटी चांगली मेंटेन ठेवण्यासाठी फळं खाणं आणि रेग्युलरली डेली बेसिसवरती फळं खाणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे आणि डीएफएफ किंवा डीएफएफच्या डायटमधला इंटिग्रल पार्ट म्हणजे राधा आपल्या दिवसाची सुरुवातच आपण आयदर फ्रूट ब्रेकफास्टनी करायला सांगतो किंवा आपण जे काही स्मूदी ग्रीन ज्यूस वापरायला सांगतो त्याच्यामध्ये पण आपण वेगवेगळ्या फ्रूट्सचा वापर करायला सांगतो. सो फ्रूट्समध्ये हिलिंगची पण ताकद आहे, फ्रूट्समध्ये इम्युनिटी वाढवण्याची पण ताकद आहे. दुसरी गोष्ट एक प्लीजंट किंवा एक पद्धतीचं सटायटी फिलिंग खाल्ल्यानंतर आतून एक प्रसन्नता आपल्याला छानपणा वाटणं एक एनर्जी येणं हे जे फिलिंग आहेत ते बाकी कुठल्याही पदार्थांपेक्षा इझिली आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. मोस्ट इम्पॉर्टंट किचन मधली लिस्ट इन्व्हॉल्वमेंट फक्त एखादा चाकू असेल तर, चाकू नसेल तर आपल्या दातांचा दात जर का चांगले असतील तर जगामध्ये आपण कुठेही असलो आपल्याला किचन मधलं काहीही करता येत नसलं. तर एकमेव अशी गोष्ट आहे की जी गोष्ट जगात कुठेही आपल्याला अवेलेबल होऊ शकते आणि कुठल्याही इतर व्यक्तींच्या मदतीशिवाय आपल्या बायकोच्या मदतीशिवाय आपल्या किचन मधल्या कुठल्याही मदतीशिवाय कढईचा वापर न करता न शिजवता पाण्यामध्ये जर का स्वच्छ धुवून आपण ते खाऊ शकलो तर एकमेव जगातली अशी गोष्ट आहे की जी देवानी आपल्यासाठी बनवली. आणि तुम्ही जर का विचार बारकाईने केला तर हे आपलं खऱ्या अर्थाने अन्न आहे. तुम्ही जर का बघितलं तर नेचरमध्ये जर का मी आज बाहेर गेलो आणि मला जर का गहू तांदूळ किंवा जवळ काही खायला मिळालं नाही तर डेफिनेटली एखाद्या जंगलामध्ये मी हरवलोय किंवा जंगलामध्ये मी गेलो डेफिनेटली तिथली फळं मी काढू शकतो आणि फळं काढून मी सर्व्हाइव्ह होऊ शकतो. तुम्ही जर का आजूबाजूला बघितलं तर आपल्या डोळ्यांना अगेन इंटरप्शन, आय थिंक आत्ता इंटरप्शन नाही आहे, काही आत्ता काही इंटरप्शन नाही आहे. थोडासा पेशन्स ठेवा, थोडासा पेशन्स ठेवा. बाहेर आपण गेल्यानंतर आपल्याला फळांचे कलर जे असतात ते पण अट्रॅक्टिव्ह आहेत आपल्या डोळ्यांना. ग्रीन कलर, येलो कलर, रेड कलर, एखादं छान डाळिंब तुम्ही बघता, छान सफरचंद तुम्ही बघता, केळ बघता, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्या तोंडाला पाणी सुटतं, राईट. सो जसं आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तर श्वास आपण जेव्हा सोडतो त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड सोडतो आणि श्वास घेतो त्यावेळेला आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो. सो देवानी अरेंजमेंट किंवा त्या विश्वाच्या असीम ताकदीने अशी अरेंजमेंटच आपल्यासाठी बनवून ठेवली आहे की एकमेकांवर ही जी सायकल आहे हे सायकल जे आहे ते एकमेकांवर डिपेंडंट आहे. तुम्ही फ्रूट घेता, फ्रूट हे करता, बिया थुंकून टाकता, बिया थुंकून टाकता किंवा लांब टाकून देता आणि त्याचं परत झाड येतं, त्या झाडातून परत फळ तयार होतं आणि फळ परत तुम्ही ते खाता. सो एकमेकांवर इंटरडिपेंडंट. जसं मी मगाशी एक्झाम्पल दिलं, आपण ऑक्सिजन घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, झाडं कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. सो फळं हे फक्त तुमच्या एकट्याच्या हेल्थसाठी नसतात तर दे आर एन्व्हायरमेंट फ्रेंडली. आपल्याला आजूबाजूला फळं देण्यामागचं जे प्रमुख अन्न म्हणजे जेव्हा आपण
शाकाहार मांसाहार आपण कुठल्या ह्याच्यामध्ये आहोत ह्याचा जेव्हा विचार करतो, सात्विक आहाराचा जेव्हा विचार करतो, त्यावेळेला फ्रूट्सचा नंबर हा खूप अगोदर हे केला जातो. आणि म्हणूनच तुम्ही कुठलीही आपल्या घरामध्ये किंवा कुठेही असेल, कुठली पूजा असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, साधी तुम्ही सत्यनारायणाची पूजा घ्या, लग्नाची कुठली गोष्ट घ्या, गृहप्रवेश घ्या किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असेल, तर ज्या वेळेला आपण प्रसाद ठेवतो त्यावेळेला प्रसादामध्ये जेव्हा विड्याचं पान असतं, नारळ असतो, आणि प्रत्येक विड्यावरती एक 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 किंवा वेगवेगळं फळ ठेवायला सांगितलं जातं, कुठलाही अगदी गणपती उत्सव असू दे किंवा इतर कुठलंही लक्ष्मीचं पूजन आपण जरी करायचं म्हटलं तरी बारकाईने तुम्ही विचार केला तर आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या संस्कारांमध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यातनं सगळ्या ठिकाणी फ्रुट्सचं महत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे की या पद्धतीने तुम्ही फ्रुट्स वापरले पाहिजेत आणि आपल्याला एनकरेज करण्यात आलेलं आहे की तुम्ही फ्रुट्स हे वेगवेगळ्या पद्धतीनं वापरले पाहिजेत. म्हणूनच नारळाला आपण सरी फळ असं म्हणतो कारण नारळाचं बेनिफिटच तेवढा आहे. नारळामध्ये सगळे ओरिजिनल जी काही पोषण मूल्य जी काही तुम्हाला हे पाहिजे न्यूट्रिशन पाहिजे ते सगळं रेडीमेड फॉर्म मध्ये देवाने आपल्याकडे दिलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली आपण काही ना काहीतरी उद्योग करून त्याचा रस काढतो, ऍपल खाण्याच्या ऐवजी टॉपिकाना पितो, त्याच मँगोचं डायरेक्ट मँगो खाण्याच्या ऐवजी मँगो पल्प तयार करतो किंवा त्याचा रस तयार करतो, रसम तयार करतो किंवा रसना वगैरे अशा पद्धतीनं त्याचं प्रक्रिया करतो आणि त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळे आजार त्यामुळे आपल्या शरीरामध्ये यायला लागतात, वजन वाढायला लागतं, शुगर वाढायला लागते आणि कळत नकळतपणे आपण नेचर पासून लांब आल्यामुळं आपल्याला असं वाटायला लागतं की फ्रूट खाल्ल्यामुळं माझी शुगर वाढतीये, फ्रूट खाल्ल्यामुळं मला आजार होत आहेत, फ्रूट ज्यूस घेतल्यामुळं मला हा प्रॉब्लेम झाला. आणि बऱ्याच वेळेला डॉक्टरांच्या कडून पण जेव्हा आपल्याला डायबिटीस झालेला असतो, आपलं वजन वाढलेलं असतं, त्यावेळेला गोड खाऊ नका ह्याच्या हे सांगत असताना गोड फळंही खाऊ नका असं सांगितलं जातं. आणि एका चांगल्या एंटिटी पासून जी देवानी जी विश्वाच्या असीम ताकदीने आपल्यासाठी बनवली आहे त्याच्यापासून आपण वंचित राहतो आणि फार मोठ्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीला फार मोठ्या लो इम्युनिटीला आपल्याला सामोरं जावं लागतं. सो क्रॉनिक डिसीजेसच्या प्रिव्हेन्शनसाठी, क्रॉनिक डिसीजेस पासून बरं होण्यासाठी आणि कायमस्वरूपी एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगण्यासाठी फ्रूट्सचा वापर हा पूर्वापार करण्यात आलेला आहे आणि तो तुम्ही सगळ्यांनी जरूर केला पाहिजे. आणि दॅट्स वाय फ्रूट मधून जी एनर्जी आहे ती आपल्यासाठी व्हायटल एनर्जी, आपल्याला प्राणशक्ती, आयुर्वेदामध्ये प्राणशक्तीवरती खूप जास्त पद्धतीनं बोललं जातं आणि ही जी प्राणशक्ती असते ती आपल्या हिलिंगसाठी, आपल्या शरीरामध्ये जिथं कुठं डॅमेज झालेला आहे, जिथं कुठं आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे, जिथं कुठं आपल्याला डाग रुची शरीराची करायची आहे, त्याच्यासाठी ही प्राणशक्ती महत्वाची असते. आणि या प्राणशक्तीला उद्युक्त करण्यासाठी, या प्राणशक्तीला वाढवण्यासाठी, या प्राणशक्तीला वाचवण्यासाठी फ्रूट्सचा वापर हा करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जे आहे ते अगदी श्रीरामचरित मानस मध्ये श्रीरामांना, तुलसीदासांनी जे श्रीरामचरित मानस लिहिलं त्यावेळेला श्रीरामांना त्यांनी प्रश्न विचारला होता की 12 वर्ष वनवासामध्ये तुम्ही होता, त्यावेळी तुम्ही कसं राहिला, तुम्ही काय केलं, तर त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं पुष्पम फलम तोयम आणि पानं म्हणजे पानं फुलं फळं आणि व्हेजिटेबल्स ह्याचा वापर करून मी 12 वर्ष वनवासात राहिलो. आणि त्यांना दुसरा प्रश्न विचारला होता की आजारी पडल्यानंतर काय, त्यात त्यांनी उत्तर दिलं होतं की लंघनम परम औषधम आणि लंघन म्हणजे उपासाला सुद्धा सगळ्यात जे पूरक किंवा उपासाला जे चालतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर जो कुठला लागत असेल तर तो फ्रुट्स आहे. सो फ्रुट्सचं महत्व वेगळं आपल्याला सांगायची गरज नाही, काहीतरी विचार करूनच त्याचंही दिलं होतं बिकॉज इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन. सगळ्यात महत्वाचं व्हिटॅमिन B12, B1, B6, B12, त्यानंतर आयन असेल, झिंक असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, त्याच पद्धतीनं व्हिटॅमिन ए, कॅरोटीन, असे बरेच सारखे व्हिटॅमिन्स, मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रियंट्स हे फ्रुट्समध्ये भरपूर प्रमाणात असतात. मोस्ट इम्पॉर्टंट इट इज अ गुड कंटेंट ऑफ फायबर इफ यू हॅव टू इट इट लाईक तुम्ही नुसतं खाल्लं तर, तुम्ही जर का त्याचा रस बनवला त्यातले जर का ते रस काढून त्याचा ज्यूस काढून त्याच्यातला फायबर कंटेंट तुम्ही काढून टाकला तर तेवढं बेनिफिट तुम्हाला फ्रुट्स मिळत नाही. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो हायर साईडला जातो आणि त्या शुगर वाढण्याची जी टेंडन्सी आहे ती फ्रूट ज्युसेसमध्ये जास्त आहे. ती तुमच्या रेग्युलर फ्रूट खाण्यामुळं किंवा त्याच्यामुळं ते वाढत नाही पण जेव्हा तुम्ही त्याचं ज्यूस बनवता त्यावेळेला त्याच्यातला फायबर कंटेंट निघून गेल्यामुळं त्याचं डायजेशन खूप फास्ट होतं, इन्सुलिनची पातळी खूप जास्त वाढती आणि शुगरचे जे स्पाइक्स आहेत ते त्या केसमध्ये जास्त होऊ शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट इट इज अ गुड सोर्स ऑफ पोटॅशियम आणि नायट्रिक ऑक्साईड, ह्या दोन ज्या गोष्टी आहेत दीज आर पोटंट व्हेजोडायरेटर्स.
why fruits are beneficial for heart patients किंवा hypertension च्या patients ना UK मध्ये मध्ये रिसर्च करण्यात आला होता. डाळिंब किंवा डाळिंबाचा जो अर्थ आहे किंवा डाळिंब जर का आपण योग्य प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात खाल्लं तर 90 दिवस डाळिंबाचा आणि हायपरटेन्शनच्या पेशंटचा अभ्यास करण्यात आला होता. न्यू इंग्लंड जर्नल आता पण ही स्टडी अवेलेबल आहे. 2018 मध्ये पोमोग्रेनेटी आणि पोमोग्रेनेटी ज्यूसचा वापर हार्ट पेशंटवर केल्यानंतर त्यांच्यामधलं ब्लड प्रेशर खूपच चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालं. त्यांच्या गोळ्या औषधांचे डोस कमी झाले आणि पोमोग्रेनेटी हॅज अ पॉवर टू इन्क्रीज पोटॅशियम अँड नायट्रिक ऑक्साईड अँड बोथ पोटॅशियम अँड नायट्रिक ऑक्साईड आर पोटंट वेझोडायलेटर्स. वेझोडायलेटर्स म्हणजे काय, तुमच्या ज्या व्हेसल्स आहेत किंवा तुमच्या ज्या धमन्या आहेत त्या धमन्यांना रिलॅक्स करण्याचं काम हे पर्टिक्युलरली रेड फ्रुट्स मध्ये आणि त्यातल्या त्या डाळिंबामध्ये त्याचं प्रमाण खूप चांगलं आहे. लिंबू असेल किंवा इतर जे असतात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सीचं महत्व आपल्या सगळ्यांना आता कोरोनाच्या कालावधीत लक्षात आलंय. तर सगळे जे लाल फळं आहेत, सगळी जी सिट्रस फ्रूट, सगळ्यात ज्या फ्रुट्स मध्ये संत्रा आहे, मोसंबी आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रिक ऑक्साईड बरोबर व्हिटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात असतं आणि ते जे काही इम्युनिटी आहे ती इम्युनिटी वाढवण्यासाठी पण त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होताना दिसतो. सो व्हिटॅमिन सी वाढण्यासाठी सुद्धा याचं खूप चांगलं बेनिफिट आहे. सो जेव्हा आपण फ्रुट्सचा ओव्हरऑल विचार करतोय त्यावेळेला फ्रुट्स मध्ये सगळ्यात पहिलं जे प्रिन्सिपल आपल्याला करायचं आहे तर ऑलवेज ऑलवेज प्रेफर टू ऑन होल फ्रूट. फ्रूट म्हणून पूर्ण त्याचा विचार होणं गरजेचं आहे. तुकड्या तुकड्यामध्ये किंवा मी पार्टली एखादंच फ्रूट खातोय, दोन फ्रूट सोडून देतोय असं नाही. जेव्हा मी फ्रुट्स म्हणतोय त्यावेळेला वी विल कन्सिडर ऑल फ्रुट्स. की गोड असू दे, तुमचं आंबट असू दे किंवा तुमचं कडू असू दे किंवा त्याचे जांभळासारखी टेस्ट असू दे, जेव्हा आपण फ्रुट्स म्हणतोय त्यावेळेला यू हॅव टू फोकस ऑन होल फ्रुट्स. त्याचा कुठल्याही पद्धतीचा त्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही पाहिजे. जेव्हा मी केळ म्हणतोय त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर केवळ बनाना आला पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये बनाना शेक, बनानाचे पावडर किंवा बनाना पासून बनवलेलं चॉकलेट किंवा बऱ्याच वेळेला मँगो आपण म्हणतो, तर मँगो म्हटल्यानंतर पूर्ण आंबा हा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. जेव्हा मी आंबा सदृश गोष्टी येतात मग त्याच्यामध्ये अगदी बेसिक आंब्याचा रस किंवा आंबरस आला किंवा आंब्याचा ज्यूस आला, त्याच्यानंतर आंब्याचे पल्प आलं, आंब्याची वडी आली, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रोसेस किंवा प्रक्रिया केलेल्या आहेत. जेव्हा मी इथून पुढे किंवा इथून पुढे तुम्हाला जे सेशन मध्ये बोलणार आहे, वेन आय से फ्रुट्स आय एम ओनली टॉकिंग अबाउट द फ्रुट्स. त्याच्यावर प्रक्रिया केलेल्या कुठल्याही पदार्थाला डीएफएफ किंवा डॉक्टर भाग्येश कुलकर्णी किंवा तुम्ही सुद्धा त्याचा एंडॉर्स करायचं नाहीये. म्हणजे मी जर का म्हणतोय की आंबा खाल्लेला चालतोय तर आय एम टॉकिंग अबाउट होल फ्रूट, आय एम नॉट टॉकिंग अबाउट आंब्याची वडी. आंब्याच्या वडीबद्दल मी बोलणार नाहीये. मी जेव्हा ऊस म्हणतोय त्यावेळेला आय एम टॉकिंग अबाउट प्रॉपरली ऊसाचा आहे, त्याच्यापासून बनवलेल्या साखरेबद्दल मी बोलत नाहीये. मी जेव्हा म्हणतोय संत्रा आणि मोसंबा आपल्याला खायचा आहे त्यावेळेला संत्रा आणि मोसंबच खायचा आहे, त्याच्यापासून बनवलेला ट्रॉपिकाना ज्यूसला रेकमेंड करत नाहीये. किंवा मी जेव्हा म्हणतोय वॉटरमेलन त्यावेळेला वॉटरमेलन ऍज अ होल कलिंगड म्हणून तुम्ही त्याचा विचार करायचा आहे. कलिंगड मला कापायचं आहे आणि ते कलिंगड मला खायचं आहे, ना की त्या कलिंगडचं ज्यूस, कॅन्ड ज्यूस किंवा प्रोसेस्ड ज्यूस आय एम नॉट गोइंग टू रेकमेंड. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की फ्रूट मध्ये सगळ्यात पहिला फोकस होल फ्रूट वरती असला पाहिजे. सेकंड, ईट सीझनली. अशा पद्धतीची फळं आपण सगळ्यांनी चूज केली पाहिजे की जी फळं त्या सीझन मध्ये येत आहेत, तुमच्या आजूबाजूला ती फळं इझिली मिळाली पाहिजे आणि ती सीझनली असल्यामुळं ती पॉकेट फ्रेंडली असतात सगळ्यात पहिल्यांदा. दुसरी गोष्ट,
ओके आई एम बैक। तुमच्या आजूबाजूला कुठलं फळ मिळतंय ते फळ तुम्ही वापरणं गरजेचं आहे। मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट, ज्या वेळेला आपल्याला स्वीटचं क्रेविंग होतं, कुठल्याही पद्धतीचे गोड पदार्थ आपल्याला खावे वाटतात, जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी वाढते किंवा बऱ्याच वेळेला आपल्याला डायबिटीस मध्ये शुगर लो होणं किंवा हायपोग्लायसिमिया हा बऱ्याच वेळेला आपल्याला होण्याची शक्यता असते, तर त्यावेळेला तुम्ही ड्रायफ्रूट जे आहेत ते किंवा होल फ्रूट खाणं जास्त चांगलं असतं, ज्याच्यामध्ये मग कॅनबेरीज आहे, ऍप्रिकॉट आहे, चेरीज आहेत, रेझिन्स आहेत, रेझिन्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, काळे मनुके किंवा आपल्याला जे चेरीज म्हणजे पर्टिक्युलरली ब्लॅक बेरीज पण आल्या, रेग्युलर रेड चेरीज पण आल्या, स्ट्रॉबेरी पण आली, त्यानंतर ऍप्रिकॉट म्हणजे आपल्या अक्रोड जे म्हणतो आपण, तर तशा पद्धतीचे तुम्ही जरी ते स्वीट असले तरी तुम्हाला क्रेविंग जे असतील तर क्रेविंग कमी करण्यासाठी तशा पद्धतीचा ड्रायफ्रूट्सचा पण तुम्ही वापर करू शकता। आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जी काही फ्रूट्स आहेत किंवा कुठल्याही गोष्टी आहेत तर त्या तुम्ही ताज्या घेतल्या पाहिजेत, आठवड्यातून एकदा किंवा दोनदा, शक्यतो असं सांगितलं जातं किंवा डीएफएफ मध्ये आम्ही जो प्रोटोकॉल शिकवतो किंवा तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आठवड्यातून एकदा तुम्ही फ्रूट जर का परचेस केले तर ते पुढचे 5 ते 6 दिवस पुरू शकतात। साधारण 250 ते 300 रुपयाचं जर का आपलं बजेट असेल 250 to 300 तर आत्ता जी काही डिश मी तुमच्या समोर ह्याच्यामध्ये दाखवलेली आहे तेवढे फ्रुट्स एक किंवा दोन व्यक्तींना पुरतील एवढे फ्रुट्स आपण डेफिनेटली आणू शकतो। साधारण 1/2 डझन केळी, 2 ते 3 ऍपल्स, 2 ते 3 पेर, 3 पेरू आणि 1 डाळिंब किंवा 2 डाळिंब आणि अंजीर वगैरे एखादा असेल आणि थोडीफार ड्रायफ्रुट्स ही जर का आपण आपल्या रिजनल मार्केटमधून ज्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी मिळते तिथून जर का आपण आणलं, अगदीच मला मॉलमध्ये जायला पाहिजे, अगदीच बिग बास्केटमधून मागितलं पाहिजे, अमेझॉनमधूनच खरेदी केलं पाहिजे असं नाही, साधारण जर का आपलं 250 ते 300 रुपयाचं जर का बजेट असेल तर 275 to 300 मध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आठवडाभर अगदी एन्जॉय करता येतील एवढी फळं आपल्याला डेफिनेटली मिळू शकतात। आणि तुम्ही तशा पद्धतीनं फ्रुट्स आणली पाहिजे, शक्यतो मी माझ्या 2 सेशन अगोदर म्हणजे ग्लॅडिएटर एका मीटिंग मध्ये ओके सर प्लीज टेल अबाउट ड्रायफ्रुट्स बद्दल पण मी माहिती देणार आहे कुठले ड्रायफ्रुट्स खायचे काय नाही खायचे। पहिल्यांदा हे समजून घ्या की कुठले फ्रुट्स आपण परचेस कशा पद्धतीने केले पाहिजेत आणि प्रिझर्व कशा पद्धतीने केले पाहिजे। माय सजेशन टू एव्हरीबडी, प्लीज डोंट कीप युअर फ्रुट्स इन फ्रीज, रेफ्रिजरेटर मध्ये ठेवू नका। रेफ्रिजरेटर मध्ये तुम्ही हे ठेवलेत फ्रुट्स ठेवलेत तर त्याच्यामुळं त्याच्यावरती जो काही ती जास्त शिळी होण्याची शक्यता आहे, आपण ती ऍक्च्युली ताजी म्हणून ठेवतो पण रेफ्रिजरेटरचा वापर शक्यतो टाळा। वीकली बेसिस वरती तुम्हाला फ्रुट्स मिळतील, ताजे मिळतील, स्वच्छ मिळतील ह्याचा प्रयत्न करा। डोंट वरी अबाउट की त्याच्यावर खूप जास्त पेस्टिसाइड्स असतील, खूप जास्त हे असतील। अंड्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडस मीठ टाकून तुम्ही जर कधी फळ स्वच्छ धुवून घेतली तर त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो। जेवढं पॉसिबल आहे तेवढं त्याच्यावरचं जे काही आवरण आहे ती त्याला आपण साल म्हणतो तर ती काढू नका। बरेच जण फ्रुट्स खाताना त्याच्यावरचा जो सालीचा पार्ट आहे त्याच्यावरचं जे आवरण आहे ते काढून टाकतात आणि आतला कंटेंट खाण्याचा प्रयत्न करतात। सो ठीक आहे बाबा, केळ्याची साल मी समजू शकतोय, अननसाचं समजू शकतोय, पण संत्र किंवा मोसंब ते पण आपल्याला काढायला लागतं, पण सफरचंद, पेर, पेरू, चिक्कू असेल तर ह्याची तुम्ही साल जी आहे ती खाल्ली पाहिजे। त्याच्यामध्ये जे नॅचरल व्हिटॅमिन्स असतात त्याचा सोर्स किंवा क्लोरोफिल जे असतं, पर्टिक्युलरली जेव्हा ग्रीन कुठलेही आपण फ्रूट खातो तर त्याच्यामध्ये क्लोरोफिलचा अंश किंवा B12चा अंश, B1चा अंश, B6चा अंश हा सालांमध्ये जास्त असतो। आतला जो गर असतो फळांचा त्याच्यामध्ये फायबरचा कंटेंट जास्त असतो, कार्बोहायड्रेटचा कंटेंट जास्त असतो। सो मला कुठलंही जर का न्यूट्रिशन चांगल्या पद्धतीने मिळायचं असेल तर ते फळ मी स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे आणि धुतल्यानंतर जेव्हा तुम्ही कापताय त्यावेळेला ते इमिजिएटली कन्झ्युम केलं पाहिजे, कट करून ते फळ तुम्ही जास्त वेळ ठेवू नका। थोडक्यात सांगायचं होतं जास्त शिळं फळ तुम्ही खाऊ नका, कट केल्यानंतर ते फ्रेश फळ असं त्यावेळेला खाल्लं पाहिजे। अँड इफ यू आर डायबेटिक आणि डायबेटिक मध्ये तुम्हाला जर का गोड फळ खायचं असेल तर ते पूर्ण पिकायची वाट बघू नका। पूर्ण पिकलेला पेरू आणि साधारण पिकलेलं केळ म्हणजे कच्च्यावर थोडंसं नॉर्मल आलंय थोडंसं घट्ट केळ आणि पूर्ण पिकलेलं फळ असतं त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किंवा शुगरचा कंटेंट हा थोडासा जास्त असतो थोड्या कमी पिकलेल्या फळापेक्षा। सो पहिली जी टिप तुम्हाला येत आहे, सीझनल तुम्ही शॉपिंगमध्ये खरेदी केलं पाहिजे, ड्रायफ्रुट्सचा तुमच्याकडे मुबलक साठा असला पाहिजे, जे रिजनल आहे, जे सीझनल आहे, जे पॉकेट फ्रेंडली आहे ते फ्रूट तुम्ही आठवड्यातून एकदा आणलं पाहिजे आणि शक्यतो ते बाहेर तुम्ही तुमच्या किचनमध्ये
प्रिझर्व केलं पाहिजे ना की फ्रीजमध्ये हे केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ते वापरणार आहे त्यावेळी ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा कुठलंही त्याच्यावरती हे करायची गरज नाही. आणि ते शक्य असेल तर साली सकट ते फ्रूट खाण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा कधी तुम्ही खाताय त्यावेळेला ते कट केल्यानंतर लगेच खाल्लं पाहिजे. अदरवाईज तुम्ही जर ते कॅरी करणार असाल तर एखादा छोटा चाकू पण तुमच्या बरोबर ठेवू शकता. आणि ऑफिसमध्ये किंवा हे गेल्यानंतर बरेच जण मी बघतोय कट करून आणतात, तर कट करून आणल्यामुळं त्याच्यावरती ऑक्सिडेशन होतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की सफरचंद आपण कापून ठेवलं तर ते काळं होतं आणि तेवढी चव त्याची लागत नाही. तर ही जी ऑक्सिडेशनची जी प्रक्रिया आहे किंवा जी शिळ होण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला फ्रूटच्या बाबतीत टाळायची असेल तर त्याचा कट केल्यानंतर डायरेक्ट एन्व्हायरमेंटकडे जो काही त्याचा संपर्क येतोय तो आपण टाळला पाहिजे. कट केल्यानंतर आपल्याला त्याची पोषण मूल्य चांगली मिळवायची असतील तर आपण ती तशा पद्धतीनं खाणं गरजेचं आहे. आता मी थोडंसं महत्वाच्या याच्याकडे येतोय की आपण फळं कशा पद्धतीनं आणायची आणि कुठं ठेवायची हे कळल्यानंतर आता दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. फर्स्ट इज अ ग्लायसेमिक इंडेक्स आणि सेकंड इज अ ग्लायसेमिक लोड. अतिशय सोप्या आणि दोन तीन एक्झाम्पलच्या द्वारे मी तुम्हाला हे पटवून देणार आहे. सो तुम्हाला इझिली कळू शकेल. रूल नंबर वन, जेव्हा आपण डायबेटिक बद्दल बोलतोय किंवा कुठल्याही लाईफस्टाईल डिसऑर्डर बद्दल बोलतोय त्यावेळेला डेफिनेटली कुठल्याही अन्न पदार्थ हा लो ग्लायसेमिक इंडेक्स, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स याला जीआय इंडेक्स म्हणतात, या जीआय इंडेक्सच्याद्वारे कुठल्या पदार्थामधून आपल्या शरीरामध्ये किती शुगरची लेवल वाढू शकते. ग्लायसेमिक इंडेक्स हा आउट ऑफ 100 मोजला जातो. आउट ऑफ 100 100 ग्लायसेमिक इंडेक्स मोजला जातो. असं म्हणतात की अशा पद्धतीचं फूड किंवा अशा पद्धतीचे अन्न पदार्थ डायबेटिक पेशंटनी खाल्ले पाहिजेत की ज्याचा जीआय इंडेक्स किंवा ग्लायसेमिक इंडेक्स 55 कमी आहे. 55 ज्या पदार्थांचा सगळंच, मग त्यात फ्रुट्स पण आले, इतर गोष्टी पण आल्या, ग्रेन्स पण आल्या. आजचा टॉपिक आपला फ्रूट्सशी रिलेटेड आहे त्यामुळे मी फक्त आज फ्रुट्स वरती बोलणार आहे. पण ओव्हरऑल जेव्हा आपण ग्लायसेमिक इंडेक्सचा विचार करतो, इफ यू आर डायबेटिक अँड इफ यू वॉन्ट टू कंट्रोल युअर ब्लड शुगर वॉट एव्हर विथ मेडिसिन कंट्रोल करताय, डायट फॉलो करून करताय, एक्सरसाइज करून करताय, तर मी जेव्हा गोष्ट खातोय त्यावेळेला मी असे पदार्थ माझ्या खाण्यामध्ये 70-80% ठेवले पाहिजे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लेस दॅन 55, दॅट इज कॉल्ड एज लो ग्लायसेमिक इंडेक्स. 55-65 किंवा मॅक्सिमम 70 पकडू शकतो. 55-65 मधले जे पदार्थ असतात ग्लायसेमिक इंडेक्स ज्याचा 55 अभव असतो आणि 65 कमी असतो ते मीडियम जीआय मध्ये येतात, मीडियम किंवा मिड जीआय मध्ये येतात. आणि ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स 65 अभाव असतो, 70-74, 80-94 या पद्धतीनं असतो, या पदार्थांना हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ म्हणतात. आणि या हाय ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ हे ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांच्यामध्ये ऍसिडिटीचा प्रॉब्लेम जास्त आहे, ज्यांना डायबिटीस आहे, अशा लोकांनी अशा हाय ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ खायचे नसतात. सो ग्लायसेमिक इंडेक्स हा डायरेक्टली तुम्ही तो पदार्थ कंज्युम केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये इमिजिएटली शुगर किती वाढतीये त्या गोष्टीला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. आणि सेकंड जी गोष्ट आहे दॅट इज ग्लायसेमिक लोड. इट इज अन इक्वेशन दॅट टेक्स इन टू अकाउंट द प्लॅन्ड पोर्शन साईज ऑफ अ फूड. म्हणजे जेव्हा मी एका क्वांटिटीमध्ये एक ऍपल घेतोय तर त्या एक ऍपलचा ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक ऍपलचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, पण जर का मी एक ऍपलच्या जागी 6 खाल्ले तर माझ्या शरीरामध्ये किंवा माझ्या रक्तामध्ये ग्लायसेमिक लोड वाढू शकतो. सो अशा पद्धतीचं फ्रूट, अशा पद्धतीचं फळ, अशा पद्धतीचा अन्न पदार्थ डायबिटिक पेशंटनी चूज केला पाहिजे ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे आणि ज्याचा ग्लायसेमिक लोड पण कमी आहे. आयडियली बऱ्याच वेळेला, म्हणजे वॉटरमेलन एक सोपं एक्झाम्पल मी या ठिकाणी तुम्हाला देतो की वॉटरमेलनचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, पण ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे पण ग्लायसेमिक लोड कमी आहे. ऍपल किंवा तुम्ही इतर कुठलाही पदार्थ, आंबा, आंब्याचा जर का बघितला तर आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे पण ग्लायसेमिक लोड साधारण 8 आहे. ग्लायसेमिक लोड आउट ऑफ 10 मोजला जातो आणि ग्लायसेमिक इंडेक्स आउट ऑफ 100 मोजला जातो. सो थोडंसं मी अजूनही हे ब्रीफ किंवा डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. कुणी याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जायचं नाहीये. ग्लायसेमिक इंडेक्स 100 मोजला जातो आणि ग्लायसेमिक लोड आउट ऑफ 10 या पद्धतीनं मोजला जातो. काही जे पदार्थ आहेत किंवा काही जे फ्रुट्स आहेत त्यांचा ग्लायसेमिक लोड जास्त असतो, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. काही पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो पण ग्लायसेमिक लोड जास्त असतो. आपल्याला अशा पद्धतीचं फळ निवडायचं आहे जोपर्यंत तुमची
ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल येत नाहीये, जोपर्यंत तुमच्या गोळ्या औषधांचे डोस 80-90% कमी होत नाहीये, जोपर्यंत तुमचं HbA1c 6.5 च्या खाली येत नाहीये, तोपर्यंत आपण सगळ्यांनी लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले आणि ग्लायसेमिक लोड पण ज्याचा कमी आहे असे पदार्थ आपण किंवा अशी फळं पहिल्यांदा चूज करायची आहेत. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या, मग मी इंडिव्हिज्युअली तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने खायच्या. एकदा का तुम्हाला ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड ही कन्सेप्ट जर का व्यवस्थित पद्धतीने लक्षात आली तर इथून पुढे फ्रूट खाताना तुम्ही कुठल्याही पद्धतीची चूक करणार नाही. ग्लायसेमिक इंडेक्स डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, तुम्ही खाल्लं शुगर डायरेक्ट तयार झाली, पण ग्लायसेमिक लोड मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स डिवाइडेड बाय 100 मल्टीप्लाइड बाय द नेट ग्रॅम ऑफ अ प्लांट कार्बोहायड्रेट, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स त्या पदार्थाचा मोजायचा, त्याला 100 डिवाइड करायचं आणि तुम्ही किती खाणार आहे. सिंपल जर का अगदी एक्झाम्पल द्यायचं झालं तर 38 ऍपलचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे, तर 38 मी 100 डिवाइड केलं तर ते काहीतरी 0.38 किंवा 3. हा बरोबर आहे 0.38 मल्टीप्लाइड बाय मी जेवढं खाणार आहे, समजा मी 6 जर का ऍपल खाणार आहे तर 0.38 मी जर का 6 ने गुणलं तर त्याची जी काही 1.3 किंवा 1.2 हा त्याचा ग्लायसेमिक लोड झाला. जेवढा ग्लायसेमिक लोड जास्त तेवढं परत नंतरच्या 2-3 तासानंतर तुमची शुगर वाढू शकते. पहिल्यांदा तुम्हाला दिसणार नाही, पहिल्यांदा तुम्ही शुगर तपासाल त्यावेळेला मे बी पीपी शुगर पण तुमची नॉर्मल येईल, पण दुसऱ्या दिवशीची फास्टिंग शुगर मात्र तुमची जास्त येऊ शकते जर का त्या पदार्थाचा ग्लायसेमिक लोड जास्त असेल. हे जे काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही तुमच्या ठिकाणी नोट डाऊन करा आणि ज्या ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स तुम्हाला मी आता देणार आहे किंवा काय काय पदार्थ देणार आहे तुमचं तुम्ही नंतर इंटरनेटवरती गुगलवरती टाकून तुम्ही चेक करायचं आहे आणि तुमच्या तुमच्या पद्धतीने करायचंय. मी तुम्हाला रेडीमेडच फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे कुठलं खायचं कुठलं नाही, पण ज्याला कुणाला अजून इंटरेस्ट आहे ग्लायसेमिक लोड पण मला याचा कॅल्क्युलेट करायचा आहे, ग्लायसेमिक इंडेक्स पण मला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि जो पण मॅथमॅटिक्स ज्याचं चांगला आहे तो त्याच्या त्याचा GI टाकून किती क्वांटिटी मध्ये खायचं आहे हे पण करू शकतो. ऑल्दो DFF मध्ये आम्ही तुमच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला बनवलेला आहे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची आणि वेगवेगळ्या रंगाची फळं 3 खाल्ली पाहिजेत, 3, 6, 9, 12 आणि त्याच्यामध्ये हेच प्रिन्सिपल आम्ही फॉलो करायचा प्रयत्न करतोय की लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि लो ग्लायसेमिक लोड या पद्धतीने तुम्ही ठेवलं तर तुमचा बॅलन्स पण व्यवस्थित होतो, न्यूट्रिशन पण व्यवस्थित मिळतं, फायबर कंटेंट पण व्यवस्थित पद्धतीने जातं आणि तीच टीप मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. इन थेरी अ लार्ज अमाऊंट ऑफ लो GI फूड मे इन्क्रीज युअर ब्लड शुगर ऍज मच ऍज अ स्मॉल क्वांटिटी ऑफ हाय GI फूड. एखाद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, सिम्पल एक्झाम्पल मँगो का पहिल्या टप्प्यामध्ये रेकमेंडेड नाहीये. बघाशी जेव्हा मी प्रश्न विचारला त्यावेळेला मँगो मध्ये काही जणांनी सांगितलं चालेल, काही जणांनी सांगितलं नाही चालेल, मँगो खाल्ला पाहिजे आणि हीच मिक्स रिॲक्शन. जेव्हा कधी आम्ही आमचे मे महिन्यामध्ये जेव्हा आम्ही पेशंटचा काही पेशंटना सांगतो की तुम्हाला आंबा चालेल आणि काही पेशंटना सांगतो तुम्ही आंबा खायचा नाही, तर त्याच्यासाठी 200 मार्क आपण ठेवतो की ज्यांची शुगर 200 कमी राहते ते गोड फळं खाऊ शकतात. 200 वर जर का तुमची शुगर असेल तर तुम्ही गोड फळं खायची नाहीये आणि ह्याच्या मागे हेच लॉजिक वापरलंय. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे पण ग्लायसेमिक लोड जास्त आहे. 51 आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे. सो ऍज पर आवर फॉर्म्युला पहिलं जे मी तुम्हाला गणित सांगितलं की कुठलाही फ्रूट ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 कमी आहे ते चालतंय, पण याला प्रिकॉशन काय आली की त्याचा ग्लायसेमिक लोड पण मी चेक केला पाहिजे. ग्लायसेमिक लोड आंब्याचा 8 आहे आउट ऑफ 10 8 आणि ग्लायसेमिक लोड जो आहे तो 5 कमी असेल आणि ग्लायसेमिक इंडेक्स 55 ज्याचा कमी असेल 50% आपण पकडून चालूया दोन्हीच्या पद्धतीनं, असे फ्रुट्स तुम्ही बिंदास खाऊ शकता आणि ते 10 फ्रुट्स मी तुम्हाला देणार आहे. जस्ट एक कन्सेप्ट तुमच्यावरती लक्षात द्यावी आणि नावातच त्याच्या आहे, एक आहे इंडेक्स आहे इंडेक्स आणि दुसरा आहे तो लोड आहे. सो ज्याचा ग्लायसेमिक लोड जास्त आहे पण ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे असे पदार्थ मीडियम GI मध्ये येतात किंवा ते कधीतरी ऑकेजनली आपण खाल्ले पाहिजेत. ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड पण जास्त आहे आणि ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स पण जास्त आहे ते पदार्थ किंवा ती फळं आपण आवर्जून टाळली पाहिजेत किंवा अगदी कमी प्रमाणात खाल्ली पाहिजेत. ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड पण कमी आहे, ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे, असे फ्रुट्स किंवा अशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही भरपूर प्रमाणात खायला हरकत नाही. व्हॉट आय एम ट्राईंग टू से बोथ GI अँड GL या कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत.
फ्रॉम डीएफएफ साइड आम्ही ऑलरेडी तुमच्यासाठी हा प्लॅन बनवून दिलेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही फळं खाल्ली पाहिजेत, का खाल्ली पाहिजेत, ह्याच्यामागचं लॉजिक किंवा ह्याच्यामागचं सायन्स आता थोडस मी एक्सप्लेन करायचा तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करतोय. जर का मी अशा पद्धतीची फळं की ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड जास्त आहे आणि चुकून जर का मी ती जेवणानंतर फळं जर का खाल्ली तर माझी पोस्ट प्रँडियल शुगर म्हणजे 3-4 तासानंतर माझ्या शरीरामध्ये शुगर वाढू शकते. कारण फळांमध्ये फ्रुक्टोज असतं आणि आपण जे तपासतो आपले जेव्हा आपली ब्लडची आपण तपासणी करतो त्याच्यामध्ये ग्लुकोज मोजलं जातं. सो जर का मी आत्ता फळं खाल्लीत आणि 2 तासानं भरपूर फळं खाल्लीत त्याचा ग्लायसेमिक लोड पण जास्त आहे आणि मे बी मी 2 तासानं जर का माझी शुगर बघितली तर मे बी मला ती 2 तासानं शुगर एवढी वाढलेली दिसणार नाही किंवा मे बी मी 1 तासानं लगेच जर का शुगर तपासली त्यावेळी पण वाढली दिसणार नाही. पण 2-3 तासानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा फ्रुक्टोज माझ्या शरीरामध्ये ग्लुकोज मध्ये कन्वर्जन होईल त्यावेळेला 3-4 तासानंतर किंवा नेक्स्ट डे मे बी माझी शुगर वाढलेली दिसते जर का मी फ्रुट्स खाताना प्रिकॉशन घेतली नाही तर. तर एवढ्या बारकाईनं किंवा एवढ्या ह्याच्यावरती आपल्याला डिटेल जाण्याची गरज नाहीये. ओनली वन थिंग वी हॅव टू रिमेंबर, जोपर्यंत आपण डायबिटीस फ्री होत नाहीये, जोपर्यंत आपण आपल्या HbA1c आपल्या शरीराचं कंट्रोलमध्ये येत नाहीये तोपर्यंत आपण सगळ्यांनी लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि लो ग्लायसेमिक लोडची व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स खायचे आणि ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड मेंटेन करण्यासाठी तुम्ही फ्रुट्स आणि व्हेजिटेबल कॉम्बो वापरलं, कॉम्बिनेशन मध्ये वापरलं म्हणजे जो काही सलाडचा ऑप्शन आम्ही तुम्हाला दुपारच्या वेळेला सांगतो किंवा संध्याकाळी 4-5 किंवा सकाळी ब्रेकफास्टच्या अगोदर आम्ही तुम्हाला जे सांगतोय की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची फळं वेगवेगळ्या रंगाची फळं वापरा या कॉम्बिनेशन मध्ये वापरणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं फूड तुम्ही चूज केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये फायबरचा कंटेंट जास्त आहे ना की ग्रेनचा कंटेंट म्हणजे धान्याचा वापर तुम्ही कमी केला पाहिजे आणि हाय फायबर फूड वापरलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं लिक्विड डायजेस्ट क्विकली अँड रेज ब्लड शुगर लेवल फास्टर दॅन सॉलिड. ज्या पदार्थांमध्ये फायबर कंटेंट नाही आहे म्हणून आपण फ्रूट ज्युसेस रेकमेंड करत नाही. व्हॉट वी सजेस्ट, तुम्हाला फ्रूट घ्यायचं असेल तर तुम्ही ते चावून चावून खावा. जेवढं जास्त रस तुमच्या तोंडात तयार होईल तेवढं कमीत कमी इन्सुलिन तुमच्या शरीरात स्त्रवणार, जेवढं कमीत कमी इन्सुलिन तुमच्या शरीरात स्त्रवणार तेवढं शुगरच्या लेवल चांगल्या कंट्रोलमध्ये राहणार. आणि याच्या बरोबर अपोजिट प्रक्रिया जेव्हा आपण फ्रूटचा ज्यूस तोंडात टाकतो किंवा पितो त्यावेळेला शरीराला समजत नाही, शरीर कन्फ्यूज होऊन जातं की किती इन्सुलिन सेंड करायचं आहे. आणि 99% सिनारिओमध्ये जेव्हा आपण फ्रूटचा ज्यूस पितो भले त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असला तरी जास्त प्रमाणात इन्सुलिन सिक्रेट केलं जातं आणि शुगर रॅपिडली होती किंवा शुगरचे स्पाइक एकदम त्या केसमध्ये वाढू शकतात. सो जसं ज्यूस आहे तसंच तेच एक्झाम्पल कुठल्याही पद्धतीच्या रिफाईंड म्हणजे ट्रॉपिकाना जर का मी 15 दिवस सलग पिला तर माझी शुगर जो नॉर्मल आहे ज्याला गोळ्या औषध नाही ज्या डायबिटीस नाही त्याची शुगर 300 जाऊ शकते. आणि 15 दिवस जर का मी संत्रा आणि मोसंब्याचंच जर का हे घेतलं तर त्याचा एवढा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होताना दिसतो, आपली शुगर कंट्रोलमध्ये यायला दिसते. सो इवन इफ यू आर डुईंग एनी काइंड ऑफ तुम्ही फास्टिंग मध्ये, आता कोणीतरी मला प्रश्न विचारला व्हॉट अबाउट ज्यूस फिस्टिंग, तर ज्यूस फिस्टिंगच्या वेळेला आपण तुम्हाला ते स्मूदीच्या फॉर्म मध्ये घ्यायला सांगतो कुठल्याही पद्धतीचा. जर का बारकाईने तुम्ही बघितलं ज्यूस फिस्टिंग मध्ये आम्ही तुम्हाला स्मूदी फ्रूट स्मूदी घ्यायला सांगतोय की त्याच्यातलं फक्त फायबर राहिलं पाहिजे, कुठल्याही पद्धतीचा गाळून आपण ज्यूस घ्यायचा नाही. दॅट इज द फर्स्ट प्रिन्सिपल. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, कुठल्याही पद्धतीचं स्वीटन बेवरेज साठवलेलं जे आहे ते आपण घ्यायचं नाही आहे. आणि जे काही तुमचं चॉकलेट बार्स असतात किंवा इतर कुठल्याही पद्धतीमध्ये मिक्स केलेलं कुठलंही फ्रूट
हे तुम्ही नुसतं हे करायचं, नुसतं होल फ्रूट म्हणून घ्यायचं आहे, डोंट यूज इन अ कॉम्बिनेशन, किंवा तुम्ही ते कॉम्बिनेशन मध्ये शक्यतो यूज करायचं नाही आहे. अशा पद्धतीचं तुम्ही हे करायचं आहे, अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्ही फ्रूट बरोबर वापरायचं आहे की त्या फ्रूटला सूट होऊ शकेल आणि एकमेकांमध्ये ते चांगल्या पद्धतीनं मिक्स होऊ शकेल. सो फ्रूटला दुसरं फ्रूटच कंबाईन करून तुम्ही घेणं गरजेचं आहे. डोंट मिक्स दॅट पर्टिक्युलर फ्रूट विथ एनी अदर फॅट कंटेंट. सो मी ड्रायफ्रूटचं जर का आईस्क्रीम खातोय तर माझी शुगर वाढणार, मी जर का ड्रायफ्रूट श्रीखंड खातोय तर माझी शुगर वाढणार, पण मी नुसतं ड्रायफ्रूट खाल्लं तर मे बी माझी शुगर चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये राहील किंवा शुगर वाढणार नाही. मी पेरू नुसता खाल्ला तर माझ्या शरीरामध्ये शुगर कंट्रोलमध्ये राहील, माझं वजन वाढणार नाही, पण मी जर का पेरूचं आईस्क्रीम खाल्लं तर मात्र माझी शुगर त्या केसमध्ये वाढू शकते. कारण लो ग्लायसेमिक इंडेक्स त्या फ्रूटचा आहे, पण ग्लायसेमिक लोड जो आहे तो त्या केसमध्ये वाढतोय. सो त्यासाठीच आपण रिफाईंड फूड पण अवॉइड करायला सांगतो. सो जी आय वर्सेस जीएल हे जेव्हा आपण कन्सेप्ट विचार करतोय त्यावेळेला लो जी आय 55 ऑर लेस 55 किंवा 55 पेक्षा त्याचा कमी असेल अशा पद्धतीचं तुम्ही हे वापरलं पाहिजे ग्लायसेमिक इंडेक्सला. मीडियम साधारण मी सांगितल्या पद्धतीने ग्लायसेमिक इंडेक्स 56-65 येतो आणि हाय 70-higher. ग्लायसेमिक लोड 5-10 5-10 मध्ये ज्याचा ग्लायसेमिक लोड आहे अशा पद्धतीचं पदार्थ किंवा अशा पद्धतीचं फ्रूट वापरलं पाहिजे. 11-9 ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे किंवा ग्लायसेमिक लोड आहे सॉरी, अशा पद्धतीचं मीडियम जीएल मध्ये येतं आणि हाय जीएल मध्ये ज्याचा 20 जास्त आहे अशा पद्धतीचं जे येतं ते हायर साईडला येतो. सो टिप फॉर डायबिटीज जी ऑलरेडी मी तुमच्यावर शेअर केली, यूज लो जीआय अँड लो जीएल फ्रुट्स फ्रिक्वेंटली. सो आता स्क्रीनवरती जे दिसत आहेत ते सगळे लो ग्लायसेमिक फ्रुट्स आहेत आणि हे सगळे फ्रुट्स तुम्ही भरपूर प्रमाणात खाऊ शकता. ओनली वन प्रिकॉशन यू हॅव टू टेक, यू हॅव टू टेक इट इन अ कॉम्बिनेशन. तुम्ही हे कॉम्बिनेशन मध्ये खाणं गरजेचं आहे. मोनो डायट किंवा दोनच पद्धतीचे फ्रूट खाण्यापेक्षा मिनिमम 3 आणि मॅक्सिमम जर का 6-7 रंगाचे वेगवेगळ्या ग्लायसेमिक इंडेक्सचे पर्टिक्युलरली लो ग्लायसेमिक इंडेक्सचे जर का मी फ्रुट्स खाल्ले तर माझी शुगर पण वाढत नाही, माझं फायबर कंटेंट पण माझ्या शरीरात भरपूर जातं आणि माझं डायजेशन पण त्यामुळे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. सो याच्यामध्ये ग्रेपफ्रूट चालतंय, सगळ्याकडे पीचेस, पियर्स, ऍपल्स, ब्लूबेरीज, सगळ्या पद्धतीच्या चेरीज, सगळ्या पद्धतीच्या स्ट्रॉबेरीज, सगळ्या पद्धतीचे ऑरेंजेस, ऍप्रिकॉट, त्यानंतर मँगोज. मँगोज आपण म्हटल्याप्रमाणे ग्लायसेमिक इंडेक्स 51 आहे, पण ग्लायसेमिक लोड जर का बघितलं तर थोडासा हायर साईडला आहे. सो जे पदार्थ किंवा ज्या गोष्टी लो ग्लायसेमिक ह्याच्यामध्ये येत आहेत त्या तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये वापरल्या तर त्याचा कुठलाही तुम्हाला प्रॉब्लेम होत नाही किंवा कुठल्याही गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये खाऊ शकता. सगळ्यात जी सेफ आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या सीझन मध्ये मिळणारी लो ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये असेल तर सगळ्यात महत्वाचं जे ते ऍपल, ऍपल नंतर त्याच्यानंतर येणार पेर, पेर नंतर येणार ग्रीन ऍपल, ग्रीन ऍपल नंतर येणार पेरू, पेरू नंतर पीचेस, ऑरेंजेस, संत्र, मोसंबीचा मीडियम ह्याच्यामध्ये येतो. इव्हन द्राक्ष पण आपल्या ह्याच्यामध्ये चालू शकतं. द्राक्ष जे आपल्या ह्याच्यामध्ये आपण वापरतो पण त्याचा ग्लायसेमिक लोड थोडासा हायर साईडला आहे जर का आपण जास्त प्रमाणात खाल्ली तर. सो तुम्ही द्राक्ष जे येत आहेत ती मीडियम ह्याच्यामध्ये येत आहेत. लो ग्लायसेमिक फ्रुट्स मध्ये आत्ता जे स्क्रीनवरती दाखवले स्ट्रॉबेरी आहे किंवा चेरीज ज्या नॉर्मल ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतात, आपण कुठल्याही पदार्थांवर टाकू शकतो, छोट्या चेरीज किंवा मोठ्या ज्या लाल चेरीज असतात तर त्या पण तुम्ही घेतल्या तरी चालू शकताय. कुणीतरी विचारलंय की डार्क चॉकलेट कधी कधी चालेल का, डार्क चॉकलेट शुगर लो झाली तर सर घेऊ शकताय. अदरवाईज डार्क चॉकलेट सुद्धा चा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो मीडियम किंवा 55-70 मध्येच राहतो आणि डार्क चॉकलेट सुद्धा शुगर लो असेल तर घेऊ शकता. ऍज अ स्वीटनर किंवा स्वीट म्हणून दररोज खायला अजूनही पण अलाउड नाही. सो ज्यांना कोणाला फोटो काढून घ्यायचा आहे की लो जी आय कुठले आहेत, मीडियम जी आय कुठले आहेत आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले कुठले आहेत ते या स्लाइडचा फोटो काढून घेऊ शकतात. एनिवेज मी स्लाइड शेअर करणारच आहे. ऍज आय सजेस्टेड मीडियम जी आय मध्ये मँगो, सुलतानास, सुलतानास म्हणजे काय हे सगळे काळे मनुके वगैरे जे येतात, रेझिन्स, रेझिन्स अँड सुलतानास म्हणजे काळे मनुके, त्यानंतर द्राक्षापासून बनवलेले मनुके, फिग्स, फिग्स म्हणजे अंजीर आले, अंजीर, ड्राय अंजीर पर्टिक्युलरली. सो अंजीर, काळे मनुके हे सगळे मीडियम जी आय मध्ये येतात. बदाम, अक्रोड हे जे सगळे आहेत ते तुमचे लो जी आय मध्ये येतात. आपण जे काजू घेतो, काजू जरी मीडियम जी आय मध्ये येत असेल तरी त्याच्यामध्ये फॅट कंटेंट थोडस जास्त आहे, त्यामुळे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी थोडस काजू वगैरे जास्त नाही खाल्ले पाहिजेत. काजू मध्ये शुगर जास्त नाहीये पण फॅट कंटेंट थोडस जास्त असल्यामुळे ते आपण रेकमेंड करत नाही. लो जी आय मध्ये भरपूर ऑप्शन्स तुमच्याकडे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. स्ट्रॉबेरीज आहे, ऑरेंज आहे, किवी फ्रूट आहे, कोकोनट, नारळापासून बनवलेलं मिल्क आहे, नुसतं नारळ आहे,
ग्रेप्स आहेत, ड्राय ऍप्रिकॉट्स आहेत, ड्राय ऍप्रिकॉट्स म्हणजे अक्रोड, पियर्स आहेत, ऍपल्स आहेत, पीच कॅनड इन नॅचरल ज्युसेस, पीच जे नॅचरली बनवलेलं आहे ते, पण इथं ज्यूस लिहिले पण ज्यूस आपण रेकमेंड करत नाही. ग्रेप फ्रूट, ड्रॅगन फ्रूट पण थोडस हे करू शकता, पण अगेन ड्रॅगन फ्रूट थोडं जास्त प्रमाणात खाल्लं तर ते पण थोडस मीडियम जीआय मध्ये जातं, त्यामुळे ग्रेप फ्रूट आपल्याकडे जास्त मिळत नाही. चेरीज, ब्लूबेरीज आपल्याकडे जास्त मिळत नाही. स्ट्रॉबेरीज सीझन मध्ये मिळतात, सीझन मध्ये मिळालेल्या चांगल्या स्ट्रॉबेरीज असतील तर त्या तुम्ही वापरू शकता. डोंट इट एनी काइंड ऑफ प्रिझर्व्ह स्ट्रॉबेरीज. हाय ग्लायसेमिक इंडेक्स, हाय ग्लायसेमिक, सोया मिल्क जास्त अलाउड नाही. मिलिंद लिहिले सर, कधीतरी ऑकेशनली तुम्ही चहामध्ये थोडस टाकण्यासाठी घेऊ शकता, कारण सोया हे पण थोडस कफज आहे किंवा कफ वाढवणार आहे. सो किंवा ग्लुटन लाईक आहे, एका ठराविक प्रमाणापेक्षा जास्त मी जर का सोया वापरला आणि 99% आपल्याला पॅक सोया मिल्क मिळतं, त्यामुळे पॅक सोया मिल्क पेक्षा कोकोनट मिल्क किंवा नारळाचं पासून बनवलेलं जर का दूध असेल, बदामापासून बनवलेलं दूध असेल, तर ते जास्त करून डीएफएफ मध्ये आपण रेकमेंड करतो. फॉर कधीतरी ऑकेजनली किंवा कधीतरी अगदीच तुम्हाला दुधाचा चहा प्यायची इच्छा झाली आणि बाकी तुम्हाला कोकोनट किंवा बदाम मिल्क बनवता येत नसेल तर तुम्ही ऑकेजनली सोया मिल्कचा वापर करू शकता, पण लिमिटेड. अगेन सोया मिल्क इज नॉट रिकमेंडेड. सोया मिल्क इन्फ्लेमेटरी आहे, शरीरामध्ये इन्फ्लेमेशन तयार करतं. मीडियम जीआय मध्ये बनानाच हे मीडियम जीआय मध्ये येतात, त्यामुळे आपण बनाना खूप जास्त नाही सांगत. एखादा बनाना माझं वजन नियंत्रणात असेल, शुगर माझी नॉर्मलला आली असेल, 200 खाली माझी पीपी शुगर राहत असेल, एचबीए1सी माझं 8 खाली असेल, तर मीडियम जीआय आणि लो जीआय तुम्ही एकत्र करून वापरू शकता. आणि शुगर जर का पूर्ण तुमची नॉर्मल आली आहे, तुमची ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आलेली आहे, तुमचं गोळ्या औषधं पूर्ण बंद झालेली आहे, तुम्ही जर का ऑलरेडी फ्रीडम अवॉर्डन्स स्टेज पर्यंत पोहोचला असाल, तर एक लो जीआय हे केअरफुली ऐका, जे कोण डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी एक लो जीआयचं फ्रूट, एक मीडियम जीआयचं फ्रूट आणि एक हाय जीआयचं फ्रूट असं तुम्ही खाऊ शकता. प्रत्येकातलं एक एक फ्रूट तुम्ही निवडायचं आहे आणि जेव्हा मला फ्रूटची संख्या वाढवायची असती त्यावेळेला मी लो जीआयचं फ्रूट वाढवायचं आहे. सो जर का मला 7 फळं खायची असतील तर मी 4 लो जीआय वाली चूज करणार आणि राहिलेली जी 3 आहेत त्यातली 2 मीडियम जीआयचे चूज करणार आणि हाय जीआयचं 1 चूज करणार. सो 60-20-20 किंवा तुम्ही 50-30-20 असा फॉर्म्युला वापरू शकता जर का तुम्हाला सगळ्या फळं एन्जॉय करायचे आणि वेगवेगळ्या पद्धतीची फळं खायची असतील. तर 50-30-20 ज्यांचं पूर्णपणे डायबिटीस मुक्त आहे, ज्यांना डायबिटीस नाही आहे, इतर मला जस्ट हेल्थसाठी मला डायबिटीस होऊन इतर प्रॉब्लेम, तर त्यांनी या पद्धतीने खायला हरकत नाही. ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये आहे पण अजूनही गोळ्या औषधं सुरू आहेत, अजूनही ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट नॉर्मल आलेली नाही आहे, त्यांनी लो जीआय आणि मीडियम जीआय हे कॉम्बिनेशन वापरू शकता. आणि ज्यांची शुगर हायर राहते आहे, अजूनही गोळ्या औषधांचे डोस पूर्ण कमी झालेले नाही आहे, अजूनही मला इन्शुलिन घ्यावं लागतंय, त्यांनी प्रेफरेबली लो ग्लायसेमिक इंडेक्स चीज फळं रेकमेंड केलेली आहेत आणि ती फळं त्यांनी भरपूर प्रमाणात खायची आहेत. रूल कायम लक्षात ठेवायचा आहे की 3 मिनिमम वेगळ्या रंगाची फळं पाहिजे, रंग वेगवेगळे वापरा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल किंवा तुम्हाला त्या पद्धतीने घेता येऊ शकेल. नाउ आय एम कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, कुठले फ्रुट्स तुम्ही थोड्या कालावधीसाठी अवॉइड केले पाहिजेत, का कुठले पदार्थ जर का तुम्ही डायबिटिक असाल तर तुम्ही घ्यायचं नाहीये ऍटलीस्ट फॉर इनिशियल 3 जर का तुम्ही डीएफएफच्या कोर्समध्ये असाल तर पहिल्या 3 वॉटरमेलन्स म्हणजे कलिंगड, कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो खूप जास्त आहे, जवळपास इफ आय एम नॉट रॉंग कलिंगडाचा 78 आहे, 78 आहे, डेट्सचा जवळपास 84 आहे. सेम थिंग चिक्कू आणि सीताफळ, या सगळ्यांचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो हायर साईडला आहे, त्यामुळे डेट्स, चिक्कू, सीताफळ हे आपण इनिशियली रेकमेंड करत नाही. वॉटरमेलन, वॉटरमेलनचा ग्लायसेमिक इंडेक्स जरी हायर असला तरी ग्लायसेमिक लोड कमी आहे, त्यामुळे एखादी आता जेवढी मी स्लाइस तिथे ठेवली आहे ती पण ऍक्च्युली मोठी आहे थोडीशी, त्याच्यापेक्षा थोडी कमी स्लाइस तुम्ही तुमच्या वॉटरमेलनची वापरू शकता. बसलोय आणि अर्धा वॉटरमेलन मीच खाऊन टाकलाय किंवा पूर्ण वॉटरमेलन मीच खाऊन टाकलाय, या पद्धतीने तुम्ही जर का वॉटरमेलन इन द सेन्स कलिंगड हे पूर्ण खायला तुम्हाला अलाउड नाही आहे. ग्लायसेमिक लोड कमी असल्यामुळे एखादा तुकडा तुम्ही एखादी फोड किंवा मिक्स कट करून तुम्ही तुमच्या बाकीच्या फळांबरोबर, लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांबरोबर एखादा तुकडा किंवा एक 5-6 तुम्ही खायला हरकत नाही. किंवा तुम्ही फक्त फ्रूट ब्रेकफास्ट करणार असाल, फक्त फ्रूट ब्रेकफास्ट, दुसरं काहीही खाणार नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही या 4 एखादं फळ घ्यायला हरकत नाही. जेव्हा मी एखादं फळ म्हणतोय त्यावेळेला ते ऍप्लिकेबल आहे डेट्सला, चिक्कूला आणि सीताफळाला, ते ऍप्लिकेबल नाही आहे कलिंगडाला, एवढं गणित लक्षात ठेवा. मस्क मेलन जे आहे ते मस्क मेलन सुद्धा हे नाही झालं. सर माझी फास्टिंग 120 आणि पीपी 60 आलेली आहे. प्रीती कलान मॅडम, तुम्ही फळं खाऊ शकता, तुमचं आय थिंक
एचबीओसी चेक करा, एचबीओसी जर का कंट्रोल मध्ये असेल तर तुम्ही गोड फळ खायला हरकत नाही आहे. तुमची पीपी ऑलरेडी लो साईडला येते, मॅडमची पीपी 60 येते, तर तुम्ही इनफॅक्ट एखाद दुसरं गोड फळ खायला हरकत नाही. जॅकफ्रूट, जॅकफ्रूटचा पण ग्लायसेमिक इंडेक्स हायर साईडला आहे, जॅकफ्रूट नाही चालत. खजूर लाल आणि काळा मिळतो. रवींद्र दातार सर, दोन्हीचाही ग्लायसेमिक इंडेक्स हायर साईडला आहे, तर तुमच्याकडे लाल जो आहे तो आपल्याकडे रिजनल आहे, काळा जो मिळतोय तो काळा रिजनल मिळायची शक्यता कमी आहे. त्यामुळं इफ यू वॉन्ट टू इट, तुम्ही लाल खजूर खाल्ला तर ते जास्त फायद्याचं होऊ शकेल. आलमंड आणि कोकोनट मिल्क तुम्ही जास्तीत जास्त 2 दिवस ठेवू शकता, 2 दिवसापेक्षा जास्त नाही ठेवायचं, 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही वापरलं पाहिजे. 24 to 72 hours मध्ये आलमंड मिल्क वापरणं गरजेचं आहे, नंतर थोडासा त्याला स्मेल येतो. बऱ्याच जणांचा डाळिंबाला प्रश्न आहे, तर डाळिंब हे मीडियम जीआय मध्ये येतं. डेफिनेटली तुमची शुगर जर का 200 पेक्षा कमी असेल तर डाळिंब तुम्ही वापरू शकता, सलाड मध्ये वरून टाकू शकता, फ्रुट्स जेव्हा घेताय फ्रुट डिश मध्ये तुम्ही वरून वापरू शकता. डाळिंब हे बऱ्यापैकी सेफ ह्याच्यामध्ये येतं, मीडियम जीआय मध्ये येतं, मीडियम जीआय, तर त्यामध्ये तुम्ही वापरायला हरकत नाही. आम्ही ज्या टिप्स तुमच्याबरोबर शेअर करतोय, ऑलवेज इट फ्रुट्स इन एम्प्टी स्टमक. लक्षात ठेवा की आपल्याला जर का फ्रूट एन्जॉय करायचे असतील तर सगळ्यात चांगली वेळ नाश्त्याच्या अगोदर, नाश्त्याच्या अगोदर तुम्ही 2 ते 3 फळ खावा, किंवा जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासानंतर तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता. दुसरी टीप फ्रूट चांगल्या पद्धतीने एन्जॉय करण्यासाठी, ओके. सो हे जे काही डीएफएफच्या फ्रूट टिप्स आहेत त्या वेळोवेळेला आम्ही तुमच्या प्रत्येक कोर्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतोय. कुठलं फ्रुट्स खायचं हा प्रश्न आपल्या डॉक्टरांना विचारण्याच्या अगोदर किंवा इतर कुणाला विचारण्याच्या अगोदर किंवा कन्फ्युजन मध्ये राहण्याच्या अगोदर जस्ट गो अँड चेक त्या पर्टिक्युलर फळाचा जीएल किती आहे आणि जीआय किती आहे. जीआय आणि जीएल जर का लोअर साईडला असेल, लेस दॅन 10 किंवा 5 ते 10 दरम्यान जीएल असेल त्याचा आणि ग्लायसेमिक इंडेक्स 55 असेल, बिंदास तुम्ही ते फळ किंवा फ्रूट खाऊ शकता. जर का मीडियम असेल तर ते ऑकेजनली किंवा लिमिटेड खायचं आहे. आणि जर का हायर साईडला त्या पर्टिक्युलर फ्रूटचा जीएल पण जास्त असेल आणि जीआय पण जास्त असेल तर ते फ्रूट आपण अवॉइड केलं तर किंवा कधीतरी खायला हरकत नाही. मोस्ट इम्पॉर्टंटली, वजन वाढण्याचा आणि फ्रूटचा काही संबंध आहे का, तर येस. ज्या पदार्थांमध्ये वॉटर कंटेंट कमी आहे असे पदार्थ ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी खायचे नाही. तर ज्या पदार्थांमध्ये वॉटर कंटेंट कमी आहे, ज्या पदार्थांमध्ये वॉटरचा कंटेंट जास्त आहे, ते लोक ते पदार्थ ज्यांना वजन कमी करायचं आहे, वजन मेंटेन ठेवायचं आहे, ते भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात खाऊ शकतात, भले ते गोड असले तरी सुद्धा. सो बनाना असेल, मँगो असेल, फणस असेल किंवा सीताफळ असेल, म्हणजे ज्याच्यामध्ये गर जास्त आहे असे तुम्ही गोष्टी थोडं कमी प्रमाणात खायचे आहेत. कारण त्याच्यात जे काही कार्बोहायड्रेट आणि ज्या काही कॅलरीज आहेत त्या कॅलरीज शरीरामध्ये जास्त प्रमाणात येऊ शकतात आणि आपल्या वजन कमी होण्यामध्ये ते थोडंसं बाधा आणू शकतात. सो माय सजेशन्स टू ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं त्यांनी हे गणित लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी रेड फ्रूट्सचा वापर जास्त करायचा आहे, बिकॉज रेड फ्रूट कंटेन्स पोटॅशियम अँड नायट्रिक ऑक्साईड. आणि थायरॉइडसाठी, थायरॉइड ज्यांना कोणाला पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, पीसीओडीचा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम आहे, त्यांनी रसदार फळांचा, पर्टिक्युलर पायनॅपल, जर का तुम्हाला डायबिटीस नसेल तर, डायबिटीस असेल तर पायनॅपल खूप जास्त रेकमेंडेड नाही. प्युअर मला थायरॉइडचा त्रास आहे तर पायनॅपल, संत्र, मोसंब, आता दाखवलेलं सफरचंद, सफरचंद तर सगळ्याच क्रायटेरियामध्ये आहे. आणि आपण ऑलवेज हे लहानपणापासून ऐकत आलेलो आहे किंवा आपण जस्ट जोकिंगली पण म्हणलेलं आहे की दररोज एक ऍपल खावा आणि डॉक्टरांपासून लाभ राहा, राईट. सो ऍपल सगळ्या सीझनमध्ये चालणार, सगळ्यांना चालणार आहे.
पर्टिक्युलरली ब्लड प्रेशर किंवा ह्याच्यामध्ये अजून एक जे मी पर्टिक्युलर सांगितले ह्याचा वापर आपल्या ड्रायफ्रुट्स मध्ये जे काही जर्दाळू किंवा ज्याला आपण अक्रोड किंवा आपण बदाम या तीन ज्या गोष्टी आहेत त्या ब्लड प्रेशर मध्ये पण खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला वापरता येतील. डेट्स ज्यांचं वजन कमी आहे, ज्यांना न्यूट्रिशन कमी आहे, ज्यांचं वजन वाढत नाहीये आणि ज्यांना डायबिटीस नाहीये त्यांनी डेट्सचा वापर करायला हरकत नाही. रेझिन्स म्हणजे ज्याला आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो पर्टिक्युलरली काळे मनुके किंवा थोडे लाल मनुके केशरी मनुके हे ज्याची शुगर नॉर्मल आहे ते वापरू शकतात. काजू बद्दल ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की काजू ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी जास्त खायचं नाहीये. थोडासा कोलेस्ट्रॉल किंवा फॅटचा कंटेंट काजू मध्ये जास्त असल्यामुळं थोडी लॉंग टर्म मध्ये ट्रायग्लिसराइड वाढणं शुगर वाढणं त्या अनुषंगाने हे होऊ शकतं. त्यामुळे काजू पण अशा केसमध्ये जपून वापरायचे आहेत. निलेश बाळखळे नाश्त्याला फक्त फळे घ्यावीत का? फळं खाऊन तुम्हाला जर का भूक राहत असेल तर तुम्ही पुढचा नाश्ता पण जो डायबिटिक फ्रेंडली नाश्ता आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय ग्रेन वगैरे तो घेऊ शकता. पण अदरवाईज फळं तुम्ही नाश्त्याच्या अगोदर खाल्लीत नाश्ता म्हणून तुम्ही नुसती फळं खाल्ली तरी हरकत नाही. पण रूल तोच फॉलो करायचा की 3 ते 4 फळं खाणं गरजेचं आहे. नुसतं बसलोय आणि 6 सफरचंदच खाल्ली, नुसतं बसलोय आणि 6 हेच खाल्लेलं आहे केळीच खाल्लेले आहेत असा प्रकार त्यावेळेला करायचा नाही. यू हॅव टू यूज मिक्स फ्रुट्स. मिक्स फ्रुट्स मुळे थोडंसं डायजेशन स्लो होतं, थोडी सटायटी वाढती आणि आपल्याला मोनोटोनस वाटत नाही. नुसतं एकच फळ खायला जरी सोपं वाटत असलं एक फळ घ्यायचं आणि खायचं तर पोट लवकर भरतं पण त्याच्यातून शरीरामध्ये ग्लुकोज थोडं जास्त तयार होण्याची शक्यता असते. ग्लायसेमिक लोड थोडासा त्या फ्रूटमुळे शरीरात वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑलवेज यूज डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स किंवा फ्रुट्स तुम्ही वापरणं गरजेचं आहे. सो फ्रूट बास्केट ह्याची तुम्ही सवय लावणं गरजेचं आहे. जसं मी माझ्या घरामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी थोडस हे बंद करतो, आता स्लाइड माझी बंद करतो. सो यू विल गेट अन आयडिया की काय करणं गरजेचं आहे. की आता हे सांगणं सोपं आहे, तुम्ही म्हणाल की बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असेल की हे फ्रुट्स कसं हे करायचं. तर युजली मी जस्ट आता एक हे आणलं तुम्हाला दाखवण्यासाठी, आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का नाही. बघा या पद्धतीने एक फ्रूटची बास्केट मी माझ्या घरामध्ये दर आठवड्याला दर शनिवारी पुण्यामधून मी आता मागवून घेतोय. सो रूट्स अँड सॉइल नावाची कंपनी आहे, त्यांच्याकडून घरपोच मला माझ्या घरी हे मिळतात. मी ती फ्रुट्स पण ठेवलेले आहेत त्या पद्धतीने पॅक करून. त्याचा सिलेक्शनचा ऑप्शन असतो. तर तुम्ही असा एखादा फ्रूटचा व्हेंडर बघणं गरजेचं आहे. प्रॉपर तुम्हाला ज्या पद्धतीनं फ्रूट मिळू शकतील अशा पद्धतीचा एखादा व्हेंडर तुम्ही गाठणं गरजेचं आहे. आणि दर शनिवारी आता फॉर एक्झाम्पल माझ्या घरी दर सॅटर्डेला जी काही फळांची गुरुवारी माझ्याकडनं ते ऑर्डर घेतात, गुरुवारी मी ते ऑर्डर प्लेस करतो ऑनलाईन. प्लेस केल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत किंवा शनिवारी सकाळपर्यंत मला ती फळं आलेली असतात. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना आता त्या फळांची सवय लागलेली आहे. एकच व्हेंडर बघितलेलं आहे, मला ती काळजी नाही करायला लागत की आज जो कुठलं फळ आणायचं आणि ती फळं संपलेली आहेत. सो तुम्ही एखाद्या आज बरेच सारखे फ्रूट बास्केट आहे, बास्केट किंवा तो आपण शाहरुख खान ऍडव्हर्टाईज करतो मी विसरलो नाव त्याचं, बरेच सारखे फ्रूट व्हेंडर्स पण कोरोना टाइम्स मुळे आता बऱ्याच जणांनी चांगल्या पद्धतीचे ऑर्गॅनिक काही शॉप आहेत तिथून पण आपल्याला फळं मिळायला सुरुवात झालेली आहे. मोस्ट प्रोबेबली असा एखादा व्हेंडर तुम्ही फाइंड आउट करणं गरजेचं आहे. त्याचं क्वालिटी टेस्टिंग तुम्ही करून घ्या आणि क्वालिटी टेस्टिंग झाल्यानंतर मग तुम्ही ती फळं जी आहेत ती तुमच्या रेग्युलर ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि तुमची जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर तुम्ही त्या फ्रूट बास्केटवाल्याकडून करू शकता. पुणे आणि पीसीएमसी मध्ये कुणाला डिलिव्हरीसाठी होम डिलिव्हरीसाठी एक जेन्युइन कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर माझ्या घरात जी काही मागवतोय त्याचा मी कॉन्टॅक्ट नंबर इथं शेअर केलेला आहे. ज्यांना कुणाला अशी घरपोच सेवा हवी असेल तिथे मी नंबर शेअर केलेला आहे. यू कॅन प्लेस युअर ऑर्डर ऑन वीकली बेसिस आणि चांगल्या क्वालिटीची फळं जी मी स्वतः आता गेले 6 ते 8 महिने वापरतोय. कोरोना टाइम्स पासून मी स्वतःलाही थोडीशी सवय लावून घेतलेली आहे, नाहीतर अदरवाईज मार्केटमध्ये जाऊन स्वतः मी पहिल्यांदा ती खरेदी करायचो. पण बऱ्याच वेळा ते आळस व्हायचा किंवा एखाद दुसरा दिवस मग फळं मिळायची नाहीत किंवा जे काही आपल्याला फळं मिळत आहेत त्याच्यावरती आपल्याला कॉम्प्रोमाइज करायला लागायचं. सो पुण्याचा मी रेफरन्स तुम्हाला देऊ शकतोय बिकॉज आय स्टे इन पुणे. पुणे आणि पिंपरी चिंचवड तुमच्या बाकीच्या सिटीज मधून जे कोण लोक माझं ऐकतायत तर तसा एखादा व्हेंडर तुम्हाला बघायला लागेल. आणि थोडस हुडकलं तर डेफिनेटली तुम्हाला तो सापडतो. एकदा दोनदा तीनदा आपण गेल्यानंतर आपला एक रॅपो त्या फ्रूटवाल्याबद्दल डेव्हलप होतो. एखादं चुकून फळ खराब आलं हे आलं तर तो आपल्याला डेफिनेटली बदलून देतो कारण त्याला पण चांगले कस्टमर्स हवे असतात. आणि डेफिनेटली तुमच्याकडे एक चांगल्या पद्धतीची फळं देण्यासाठी तो हे असतो. चांगली फळं जर का आली तर तुम्हाला स्वतःहून तो व्हेंडर सांगतो की ही फळं साहेब आता चांगली आलेली आहेत, ही फळं नका घेऊ तुम्ही, हे फळ आता या सीझनमध्ये मिळत नाही, हे खराब नाही मिळत. पण तो रॅपो तुम्ही डेव्हलप केला पाहिजे. प्रत्येकाकडेच आपण संशयाच्या वृत्तीने जर का बघितलं तर मग आपल्याला पण त्या पद्धतीचेच रिझल्ट मिळतात.
थोडाफार कुठेतरी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सगळेच शेतकरी सगळेच लोक काही वाईट नसतात, सगळेजणच त्यामध्ये भेसळ करतात, सगळेजणच त्याच्यामध्ये करतात असं नसतं. थोडं कसं असतं की दृष्टीआड सृष्टी असं बऱ्याच वेळा म्हणलं जातं, पण कुठेतरी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वास ठेवून ती विश्वासार्हता ते बॉन्डिंग आहे ते तुम्ही डेव्हलप केलं जाय पाहिजे. सो थोडीशी सवय लावून घ्या की आपल्या घरामध्ये फ्रुट्स आले पाहिजे, तुम्ही स्वतः ते टेबलवरती ठेवले पाहिजेत, इतर लोकांना पण ते शेअर केले पाहिजेत. बाहेर गेल्यानंतर किंवा बाहेर कुठं आपण जेव्हा दुसऱ्या घरामध्ये जातो त्यावेळेला त्याला एक प्रेझेंट म्हणून बेकरीचे पदार्थ देण्यापेक्षा काहीतरी स्वीट घेऊन जाण्यापेक्षा फळं घेऊन जाण्याची सवय करा. चांगली फळं तुमच्यावर कॅरी करा, स्वतः पण ती भरपूर खावा आणि इतरांना पण फळं भरपूर खायला द्या. आणि हे जे काही नॉलेज आता मी तुमच्याबरोबर शेअर करतोय हे नॉलेज थोडंसं परत जाऊन तुम्ही इंटरनेटवरती चेक करा, कशा पद्धतीनं ग्लायसेमिक इंडेक असतो, कशा पद्धतीनं जेल असतो, जस्ट स्क्रॉल डाऊन गुगलवरती थोडंसं इन्फॉर्मेशन काय मिळते का बघा, कुठल्या कुठल्या ग्लायसेमिक इंडेक्स असतात. फ्रुट्सवरून थोडंसं व्हेजिटेबलचे ग्लायसेमिक इंडेक्स बघा, धान्याचे ग्लायसेमिक इंडेक्स काय ते बघा. ग्रॅज्युअली प्रत्येक सेशन्स या पद्धतीचे मी घेणार आहे, फ्रुट्सवरती घेणार आहे, स्प्राउट्सवरती घेणार आहे, धान्याचा समर्पण वापर कसा करायचा. पण हे जे काही नॉलेज मी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर करतोय ते थोडंसं तुम्ही पण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. युनिक डीएफएफ डायट मध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत आणि आजचं सेशन घेण्याचा उद्देश एवढाच होता की असंच डायट तुम्ही का फॉलो करायचं, सकाळीच फ्रुट्स का घ्यायचे, जेवल्यानंतर 3-4 तासांनीच का घ्यायचे, जेवल्यानंतर का नाही घ्यायचे, हेच फ्रूट का खायचे, अरे डीएफएफ मध्ये हे गोड फळं आपल्याला खायला कसे काय परवानगी दिली आहे, आमच्या डॉक्टरांचा केळ खाऊ नका, आंबे खाऊ नका असं सांगितलं होतं, संत्र मोसंब तर गोड आहे तरी पण आम्हाला का सांगितलं जातं, संत्र मोसंब डायरेक्टच का खायचं, त्याचं ज्यूस का नाही खायचं. हे बरेचसारखे जे डाऊट्स आपल्या मनामध्ये होते ते डाऊट्स थोडेफार क्लॅरिफाय व्हावेत, याच्यामागचं लॉजिक काय ते तुम्हाला समजावं, हे आजच्या सेशनचं होतं.